आध्यात्मिक जीवनासाठी सद्गुरूचा शोध घ्यावा लागतो का ते घडून येतं? तुम्ही कुठे शोधाल आणि तुम्हाला कसं कळेल कोण सद्गुरू आहे आणि कोण नाही? तुमच्याकडे हे पारखण्याचा कोणताही मार्ग नाही आहे, नाही का? तर मी एखादी गोष्ट कशी शोधू? तुम्ही फक्त ती ओढ ठेवा, नुसती ओढ ठेवा. मला जाणून घ्यायचं आहे. जितकं तुम्ही मला माहीत नाही बनता तितकी तुमची ओढ अधिक खोलवर जाते, नाही का? सत्य शोधणं म्हणजे कुठली वस्तू शोधणं नाही, सत्य शोधणं म्हणजे तुम्हाला जे माहीत नाही ते शोधणं. जर तुम्हाला जाणायचं असेल तर तुम्ही काहीही गृहीत धरू नये, हो की नाही? तुम्ही आधीच ठरवून टाकलंय देव वर स्वर्गात बसलाय, मी त्याला शोधतोय, हे शोधणं नाहीये. हा फक्त भ्रम आहे. शोधणं म्हणजे फक्त शोधणं. शोधणं तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुमच्यात खोलवर मला माहीत नाही घडून येतं. जेव्हा तुमच्यात खोलवर मला माहीत नाही असं घडून येतं, तर सद्गुरू तुमच्या आयुष्यात येतील. तुम्हाला शोधण्याची गरज नाही, कारण तुम्हाला कसं शोधायचं हे माहिती नाही. जर तुम्ही तुमच्या बुद्धीने शोधलं, साहजिकच तुम्ही अशा व्यक्तीचा शोध घ्याल जिच्यासोबत तुम्ही जास्त आरामात आहात, नाही का? पहा, तुम्ही जर मित्र शोधत असाल तर कशा प्रकारचा मित्र शोधता? तुम्ही असा मित्र शोधता का जो रोज तुमचा अहंकार पंक्चर करेल? तुम्ही असा मित्र शोधा जो दररोज तुमच्या अहंकाराचं पोषण करतो, नाही का? जर कोणी तुमचा अहंकार पंक्चर केला तर तो तुमचा शत्रू बनतो, नाही का? मग तुम्ही गुरुचा शोध जरी घेत असाल तरी तुम्ही केवळ या संदर्भातूनच शोधाल, आणि तुमचं सांत्वन करणारा गुरु तुमच्यासाठी योग्य नाही. लोकांचं सांत्वन करण्यामध्ये आध्यात्मिक असं काहीही नाही. हे फक्त एक मानसिक समाधान आहे जे तुमचं कुटुंब देऊ शकतं, तुमचा कुत्रा देऊ शकतो. कुत्रा तुमच्यासाठी एक चांगलं सांत्वन आहे, नाही का? हो की नाही? तुमच्या घरी पाळीव प्राणी आहेत, ते तुमच्यासाठी विरंगुळ्याचं उत्तम साधन होऊ शकतं, हो की नाही? सांत्वनेसाठी तुम्हाला देवाची गरज नाही. तुम्ही पलीकडचा शोध घेता तो सांत्वनासाठी नाही तर मुक्तीसाठी. तुम्ही सध्या आहात त्या सगळ्या गोष्टींपासून मुक्त होण्यासाठी. म्हणून जर तुम्ही सांत्वनासाठी गुरु शोधत असाल तर बरेच आहेत. जर तुम्ही मुक्तीसाठी गुरु शोधताय, मग जर तुम्ही त्याच्यासोबत बसलात तर तुम्हाला धोका जाणवेल, तुम्हाला त्याच्यापासून दूर पळावंसं वाटेल, पण त्याच वेळी तुम्हाला त्याला क्षणभरही सोडून जाण्याची इच्छा नाही आहे. जर तुम्हाला त्याच्याकडून सतत धोका जाणवत असेल पण त्याच वेळी तुम्हाला त्याच्यासोबत राहावंसं वाटत असेल, याचा अर्थ तो गुरु तुमच्यासाठी चांगला आहे. जर तुम्ही त्याच्यासोबत खूप कम्फर्टेबल असाल तर तो तुमच्यासाठी चांगला गुरु नाही आहे. त्याच्या संगती तुम्हाला सतत अस्वस्थता जाणवली पाहिजे, त्याच वेळी तुम्हाला त्याच्यासोबत राहण्याची ओढ असली पाहिजे, हे तुमच्यासाठी एक चांगलं प्रिस्क्रिप्शन आहे.